नमस्कार, मी गौरव कुलकर्णी. बऱ्याच दिवसापासून असा विचार एक मनामध्ये सुरू होता की स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आपण उघडलं आहे, पण कुठेतरी आतापर्यंतचं आपलं समाजातलं एक नागरिक म्हणून जे काही म्हणणं असेल ते आपण कोणत्या पद्धतीने व्यक्त करायचं, सगळ्यांसमोर ते मांडायचं कसं, आणि अनेकविध अशा गोष्टी डोक्यामध्ये ज्या सुरू आहेत त्या कशा मांडायच्या. म्हणून हा एक व्हिडिओ तयार करायचा असं एक डोक्यात आलं. ते काही पैसे मिळवणे, सबस्क्राईब करणे अशातला काही, सबस्क्राईब केल्यानंतर आजकाल खूप जणांकडून ऐकलं की पैसे मिळतात आणि मग त्या पैशातनं आपल्याला खूप काही, आपण एक साईड बिझनेस म्हणून अनेकांनी तो सुरू केला आहे आणि त्या पोस्टवरून खूप काही जण काहीही टाकतात. मग कोणी एक वऱ्हाडी भाषेमध्ये एक टिपिकल तो टोन वापरून काही एखादी व्हिडिओ पोस्ट करत असेल, कोणी आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, पण एक चांगले चांगले जे वक्ते आहेत त्या वक्त्यांचे काही भाषणं असतील, त्या वक्त्यांचे काही वेगळे उद्बोधनं असतील, असे वेगवेगळ्या विषयावरची ते टाकत असतात आणि त्याच्यावरूनसुद्धा ते करत असतील. पण माझा काही तो उद्देश नाही, फक्त आपल्या भावना या व्यक्त करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून एक आपल्याला मिळालेला आहे, हे एक आपण सकारात्मक दृष्टिकोन याकडे ठेवला पाहिजे. असो, आजचा जो मी एक विषय निवडला आहे तो खूप असा निसटता आहे सगळ्यांसाठी, तो म्हणजे राजकारण हे प्रोफेशन असू शकतं का. आजच्या युगामध्ये तसं पाहायला गेलं तर एक करिअर म्हणून राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अनेकांचा राहिला आहे, पण ते प्रोफेशनली आपण ज्याला म्हणतो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जसं एक प्रोफेशनलिझम असतं तसं एक प्रोफेशनल पॉलिटिकल लीडर हा जनरली आपल्याला बघायला मिळत नाही. विदर्भाचीच किंवा महाराष्ट्राचीच गोष्ट झाली तर असा काही एखादा नेता की जो खूप चांगला शिकलेला आहे, अगदी बोटावर मोजण्या इतके सोडलेत, तर इतके स्टॅटिस्टिकली परफेक्ट असलेले लीडर्स असे काही मिळतात असं काही ऐकिवात नाही. एखादून जसे आज पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आपल्याला घेता येईल की खूप चांगलं शिक्षण त्यांचं झालेलं आहे आणि ते शिक्षण एवढं चांगलं झालेलं असून त्यांना एक चांगलं करिअर करण्याचा चान्स असून सुद्धा ते सोडून ते राजकारणाकडे वळले, राजीव गांधींच्या निमित्ताने का होईना, पण त्यांचा खरं तर असं मी ऐकलेलं आहे की त्यांचा राजकारणात येण्याचा कुठेही इंटरेस्ट नव्हता. पण राजीव गांधींच्या जेव्हा ते संपर्कात आले तेव्हापासून ते राजकारणाकडे वळले आणि एका काँग्रेसच्या विचारधारेच्या एका मुख्य प्रवाहाचे एक ते भाग झालेत आणि एक अविभाज्य घटक झाल्यासारखे आपल्याला निश्चित दिसले, कारण काही काळ आपल्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत, कितीतरी वर्ष त्यांनी प्रधानमंत्री कार्यालय हे सुद्धा सांभाळलेलं आहे, जे खूप कठीण असतं, खूप कठीण मानलं जातं की प्रधानमंत्र्यांचं कार्यालय सांभाळायचं हे खूप कठीण असतं. PM ऑफिस केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आपली कार्यकिर्द चांगली सांभाळली आहे, पण पृथ्वीराज चव्हाण झाले किंवा थोडंफार एक स्टॅटिस्टिकल आपण म्हणू शकतो की आजच्या ह्याच्यात पाहिलं तर राज ठाकरे थोडेफार त्याबाबतीत स्टॅटिस्टिकल वाटतात, त्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस थोडे स्टॅटिस्टिकल वाटतात, पण त्याच्याशिवाय मला कुठलंही नाव हे आजच्या जनरेशनमध्ये कुठे दिसत नाही की जे स्टॅटिस्टिकली काहीतरी
एक प्लॅनिंग करून स्वतःहून काहीतरी प्लॅनिंग करून ते करतात आहे. हा कितीतरी स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केलेले ॲनालिस्ट जे आहेत ते अपॉइंट केले जातात बऱ्याचशा पक्षांकडनं. आपण नावं पण ऐकली असतील, मोदींनी पण ज्यांची मदत घेतली होती, आता शरद पवारांची, आणि त्यांनी मला नाव आठवत नाही आहे नेमकं त्यांचं नेमकं, अशांना अपॉइंट केलं जातं, त्यांच्याकडनं तो रिपोर्ट घेतला जातो काय आहे तर. पण त्यातला जो बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट आपल्याला नेमका समजला आहे की नाही, त्या एजन्सीकडनं तो फक्त सर्वे घेणं हा एक भाग झाला, पण त्या सर्वेवरनं आपलं त्याच्यामध्ये काय एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे, आपल्या पक्षाचं काय एक असली पाहिजे, किंवा पक्षाचं म्हटल्यापेक्षा आपल्या वैयक्तिक स्तरावरती आपण त्याच्यामध्ये काय एक प्लॅनिंग केलं पाहिजे, असं एखादा लीडर जेव्हा ठरवतो तेव्हा तो एक सक्सेसफुल लीडर आपण त्याला म्हणू शकतो, की ज्याला त्याचे इफ्स अँड बट्स माहिती असतात. अर्थात मला काही एवढं त्या राजकारणाचा एवढा काही संबंध नाही, मी काही त्यातला खूप काही किडा नाही राजकारणामध्ये, मी कधीही फार असं काही काम केलेलं नाही, मी एक सामान्य नागरिक आहे. आणि एका छोट्याशा कंपनीमध्ये मी नोकरी करतो, तरी पण एक सामान्य नागरिक आजच्या या नवीन पिढीतला एक तरुण भारताचा एक नागरिक म्हणून, तरुण नागरिक म्हणून एक मला जे वाटतं एक युवा म्हणून, की असा एक लीडर आता असला पाहिजे. आणि साधारणतः आपल्या जनरेशनला जे वाटतं, आपल्या जनरेशनला वाटतं किंवा राजकारण म्हटलं की मग तो एक गुंडागिरीवाला, आपल्या जनरेशनला वाटतं की राजकारण म्हटलं की त्याच्या कुठेतरी पिढ्यानं पिढ्या कुठेतरी काहीतरी सुरू आहे राजकारणाचं, असं काहीतरी म्हणजे त्याला तिकीट मिळेल असं काहीतरी एक आहे, की ज्याला बॅकग्राऊंड आहे राजकारणाचं, किंवा तो त्याचं असं जे एक आहे. मला वाटतं की हा कुठेतरी एक सोडून एक करिअर म्हणून जेव्हा आपण राजकारणाकडे बघू, एक प्रोफेशनल पॉलिटिशियन बनण्याकडे म्हणून, एक बनण्यासाठी म्हणून एक प्रयत्न करू, तेव्हा या राजकारणाचा स्तर हा कुठेतरी आपल्याला एका चांगल्या लेवलला गेलेला दिसू शकतो असं माझं मत आहे. कारण सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे राजकारणात, एक आरोप करतात आहेत, दुसरे त्याला उत्तर देतात, पण ते आरोप कोणत्या प्रकारचे असतात, कोणत्या स्तराचे असतात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की विरोधी पक्ष एक आरोप करतो, त्याच्यावरती सत्ताधारी पक्ष त्या आरोपाला उत्तर देण्याच्या ऐवजी मग आम्ही हे केलं पण तुम्ही तरी दुसरं काय केलं असं सांगण्याचा प्रयत्न जे करतात, ही एक पॉलिसी असू शकते तुमची म्हणायची, पण त्या आरोपांचं उत्तर कोणी देताना दिसत नाही, ना विरोधी पक्ष देताना दिसत, ना सत्ताधारी पक्ष देताना दिसत. कुठेतरी आपल्याला हे चांगल्या लीडरशिपकडे जाण्याचे लक्षणं दिसतात आहेत का? म्हणजे ईडीनी आमची इन्क्वायरी केली, तर मग आत्ताचा आजचा भाग झाला की देवेंद्र फडणवीसांची मुंबई पोलीस प्रशासनाकडनं इन्क्वायरीसाठी नोटीस आली आणि त्यांची इन्क्वायरी झाली. फक्त फरक एवढाच होता की ईडीच्या कार्यालयात त्यांना नेलं गेलं आणि कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी म्हणून, आणि विरोधी पक्षनेते आहेत, एक चांगला एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे राज्यातलं म्हणून, एक खूप चांगला आमचं आम्ही स्वतःहून आपल्या प्रशासनाने एक चांगली एक कामगिरी आपल्याला त्यांची म्हणता येईल, त्यांनी एक भान ठेवलं आणि त्या व्यक्तीचं त्या पदाची गनिमा राखत मुंबई पोलीस प्रशासन तिथपर्यंत पोहोचलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा दोन्हीकडनं जेव्हा काही आरोप प्रत्यारोप झाले, पुन्हा त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की मग तुम्ही तिकडे केलं तर चालतं, ईडीचा वापर केला तर चालतो, आम्ही तसं तरी करत नाही, तसं तरी करत नाही म्हणजे काय करता, तुम्ही शेवटी तेच केलं असो. पण आपला तो विषय नाही. माझं म्हणणं आहे की ह्या सगळ्या राजकारणाच्या बाहेर जाऊन आपल्याला कुठेतरी एक चांगला पॉलिटिकल लीडर मिळू शकतो का? कदाचित असंही असू शकतं की यांच्यामध्ये सुद्धा त्या इच्छा असू शकतात की मी
तसं एक लीडरशिप महाराष्ट्राला दिली पाहिजे किंवा देशाला दिली पाहिजे. कदाचित मोदींच्या बाबतीत मी म्हणू शकेल की 2014 जेव्हा मोदी सत्तेत आलेत तेव्हा फारशा पत्रकार परिषदा घेण्याच्या ते फारशा काय पत्रकार परिषद मोदींनी आत्तापर्यंत घेतल्याच नाही असं आपल्या ऐकिवात आहे, म्हणजे माझ्या तरी कुठे याच्यात नाही आहे. त्यांनी इंटरव्ह्यूज दिले असतील, मुलाखती भरपूर दिल्या आहेत, तेही त्यांच्या निवडक जे चॅनल्स आहेत त्यांना दिले आहेत, पण ते कुठेही आरोप प्रत्यारोप जे करतात ते एका मर्यादेत राहून करताना आपल्याला बघतात. तसं एक लीडरशिप आपल्याला या ग्राउंड लेवलला आपल्या महाराष्ट्र राज्यस्तरावरती आपल्याला कुठेतरी बघायला मिळेल का? याच्या आधी आपण महाराष्ट्राचा इतिहास बघितला गेला तर मग ते फार जुनं होईल. तुम्ही म्हणाल जुनं काय तू सांगतोय, मग तेच पुन्हा आपल्याला काय रिपीट करायचं आहे का? मी जुनं सांगण्याचा प्रयत्न नाही करत आहे, पण ही परंपरा जुनीच आहे महाराष्ट्राला असं म्हणता येईल, जुनीच आहे. कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेसुद्धा जे काही विधानं करायचेत ते साधारणतः आरोप म्हटल्यानंतर हे सगळं आलंच पाहिजे अशी त्या पिढीपासून आलेली एक परंपरा आहे की आरोप म्हटलं की हे सगळं येणारच, त्या पक्षांवरती काहीतरी म्हणायचंच. अर्थसंकल्पामध्ये काय आलं काय नाही हे सांगण्यापेक्षा विरोधी पक्षाचं नेमकं हे असलंच पाहिजे की हा अर्थसंकल्प बिनबुडाचा आहे, याला काहीही नाही, सामान्य जनतेसाठी यांनी काहीही केलं नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी जसे पंचसूत्र मांडले अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी, आणि देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की यांना या हे जे पंचसूत्र जे मांडलेले आहेत अर्थसंकल्पातले पंचसूत्री काम जे यांनी हातात घेतलं आहे अगदी त्याला पंचत्वात विलीन करण्याचं असं काहीतरी त्यांनी विधान केलं. म्हणजे कुठेतरी आपण काहीतरी चांगलं केलं असेल ना अर्थसंकल्पामध्ये, काही तर असेल. असं कधीच असू शकत नाही कुठल्याच पक्षाकडून असं असू शकत नाही की आपण काहीच चांगलं केलं नाही बा. म्हणजे मी हे राज्य सरकारच्या हिशेतच नाही, केंद्र सरकारमध्ये सुद्धा आता केंद्राचा अर्थसंकल्प आल्यानंतर काँग्रेसनी किंवा इतर विरोधी पक्षांनी काय करायचं, तर त्या अर्थसंकल्पाला विरोध करायचा, काही ना जे त्याचे विरोधाचे मुद्दे आहेत ते सगळं टाकून द्यायचे. बरं, विरोध नेमका कोणत्या मुद्द्यावर आहे हे सांगताना बहुधा कधी दिसत नाही. म्हणजे खूप थोर व्यक्तिमत्व असे काही सांगताना किंवा दिसतात आहेत की हे पॉईंट टू पॉईंट हे आहे, हे याचे प्लस पॉईंट्स आहेत, हे मायनस पॉईंट्स आहेत, पण या प्लस पॉईंटपेक्षा हे मायनस पॉईंट जास्त आपल्यासाठी घातक आहेत असं सांगताना कोणीही दिसत नाही. आणि म्हणून माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे की जो माझा मूळ मुद्दा ज्याच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करण्यासाठी मी विषय निवडला, जो विषय आज मी निवडला व्हिडिओसाठी, तो म्हणजे राजकारण हे करिअर म्हणून आजच्या तरुणांनी बघण्याची आवश्यकता आहे का? निश्चित आहे. म्हणजे एका पिढीपासून राजकारण येईल असं नाही आहे. आपण बघितलं की मोदी चहा विकत होते झाले, गडकरी एक आज विकास पुरुष म्हटला जातं गडकरींना, पण गडकरी हे सुद्धा एकेकाळी नागपुरातला एक छोटा व्यवसाय करणारे एका सामान्य पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्या संघटनेत मोठे होता होता ते झालेत अनेक. म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचे मुलं त्या काळी मोठे होताना बघितले आहेत, प्रत्येक पक्षामध्ये असं नाही आहे. आपमध्ये आपण केजरीवालांचं उदाहरण बघू शकतो की एक चांगला शिकलेला कार्यकर्ता, पण त्यांनी मान्य आहे की दिल्लीसारखं लहान राज्य आहे, लहान राज्यामध्ये प्रशासन चालवायला सोपं जातं, त्यांना बाकी काही नाही, पण त्यांनी जे जे काही सोयीसुविधा त्यांनी दिलेल्या आहेत त्यांना कायदा सुव्यवस्थेचा खर्च लागत नाही. पण जरी कायदा सुव्यवस्थेचा खर्च लागत नसला तरी जो त्यांना निधी मिळतो आहे, कारण दिल्लीचं अर्थकारण फार मोठं आहे, दिल्ली राज्य आपण म्हणतो पण दिल्लीमध्ये उत्पन्न फार मोठं आहे, त्या दिल्लीमधनं जे उत्पन्न मिळतं ज्या राज्य सरकारला जे मिळतं त्याच्यामधनं आत्तापर्यंत तरी इतका विकास दिल्लीचा झालेला कोणीही बघितला नसेल, म्हणूनच त्या पक्षाला पुन्हा एकदा ती सत्ता हातात मिळाली
हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे याच्या आधी शीला दीक्षित तिथे मुख्यमंत्री होत्या, पण त्यांना काय झालं, त्यांचा सपशेल पराभव झाला. म्हणजे लोकांना सुद्धा एक चांगला अल्टरनेटिव्ह पाहिजे आहे. पंजाबमध्ये सुद्धा सरकारच्या लोकांनी एक तिसरा पक्ष म्हणून त्यांना निवडलं, आम आदमी पक्षाला. ते साधारणतः सगळ्यांचं एकमत असं आहे की दिल्लीचं मॉडेल बघून ते पंजाबमध्ये त्यांना हे उतरवतील, ह्या अपेक्षेनेच आम आदमी पार्टीला त्यांनी निवडून दिलं, हा एकमेव सगळ्यांचा निष्कर्ष आहे. आणि आम आदमी पार्टीचे सुद्धा अरविंद केजरीवाल तेच 10-10 वेळा स्पष्ट सांगतात की ह्याच निकषावरती, ह्याच मुद्द्यांवरती, विकासाच्याच मुद्द्यांवरती आम्ही निवडणूक लढवली, आणि हेच मुद्दे आम्ही पुन्हा कंटिन्यू करून आम्ही विकासाचं काम करू, विकास करू, आणि त्याच विकासाच्या मुद्द्यांवरती अन्य राज्यात सुद्धा आम्ही पक्ष विस्ताराचा प्रयत्न करू. अर्थात त्यांच्यासाठी ते कठीण सुद्धा असेल, कारण दिल्लीसारखं राज्य हे करणं सोपं आहे, पंजाबमध्ये तसं हे सगळं कठीण जातं. पण जे काही असो, आत्तापर्यंतच्या पक्षांनी दिल्लीत तसं केलेलं दिसत नाही, पण केजरीवालांनी करून दाखवलं. अर्थात बघावं लागेल ते पंजाबमध्ये कितपत करू शकतात, निदान तितकं नाही, पण बाकी आत्तापर्यंतच्या लीडरशिपपेक्षा जर त्यांनी काही वेगळं करून दाखवलं किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित होऊ शकेल. सांगण्याचा मुद्दा हेच की केजरीवालसुद्धा एक शिकलेले, शिक्षित, सुशिक्षित असे चांगले उमेदवार आहेत की ज्यांनी करिअर दुसऱ्या ठिकाणी करायचं त्यांनी ठरवलं असतं त्यांच्या क्षेत्रामध्ये, तर खूप चांगलं करिअर ते करू शकले असते. पण त्यांनी प्रोफेशनल एक पॉलिटिकल लीडर म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. असंच माझं तेच म्हणणं की असं नाही म्हणणार मी की तुम्ही इंजिनियर व्हा, वेगळ्या फील्डकडे तुम्ही काहीतरी पहिले शिक्षण घ्या आणि मग तुम्ही इकडे या म्हणजे तुमचं काहीतरी वजन पडेल, असं नाही. तुम्ही समाजशास्त्र विषय घेतला, सोशल सायन्स तुम्ही जर घेतलं असेल, सोशल सायन्समध्ये तुम्ही एज्युकेशन घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगला एक एक्सपिरियन्स घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही काम करा. प्रत्यक्ष संघटनेमध्ये कसं काम करायचं असतं, संघटना बांधणीसाठी कसं काम करायचं असतं, हे सुद्धा तुम्हाला ग्राउंड लेवलवरती जाऊन शिकावं लागेल. पत्रकारितेचा तुम्ही एक चांगला अभ्यास करा, त्याच्यातून सुद्धा एक चांगला एक राजकीय नेतृत्व मिळू शकतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की पत्रकारितेतून एक चांगलं राजकीय नेतृत्व आपल्याला मिळाले आहेत. कारण वक्तृत्व हे सुद्धा शेवटी राजकीय नेतृत्वासाठी एक महत्त्वाचा विषय असतो. आणि म्हणून आजच्या पिढीतल्या तरुणांनी, या तरुण पिढीने राजकारणाकडे एक करिअर म्हणून बघितलं, तर सगळ्या पालकांनी सुद्धा त्याला एक चांगला प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे. एखादा अभ्यासक्रम नाही म्हणणार मी याच्यासाठी, कारण याच्यासाठी अभ्यासक्रमाची आवश्यकता नसते. अभ्यासक्रम काय असतो, तर जो इतिहास आहे आत्तापर्यंतचा, तो आधीच तशी तरतूद अभ्यासक्रमात आहेच. सोशल सायन्स हा सध्या सब्जेक्ट सुरूच आहे, तुम्ही आर्ट्समध्ये गेला तर ते सगळं शिकायला मिळतंच आहे. भारताचा इतिहास सगळं जे शाळेतच बहुतेक शिकायला मिळतं. त्याच्यानंतर अजून वरचं जायचं असेल तर बी ए घेऊन तुम्ही अजून त्याच्यामध्ये काही करू शकता. पत्रकारितेचा अभ्यास केल्यानंतर अजून त्याच्यात भर पडते. लॉ केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स तुम्हाला, म्हणजे स्वतःला अपडेट तुम्हाला करता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगल्या माध्यम म्हणून ठरवू शकतात. पण आज खरंच माझं त्याच दृष्टीने मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला की राजकारणाकडे जर आपल्याला चांगल्या दृष्टीने बघायचं असेल आणि चांगले लोक, चांगले लीडर्स आपल्याला राजकारणामध्ये बघायचे असतील, पाहायचे असतील, त्यांना अनुभवायचं असेल, तर आपल्याला स्वतःला, जसं म्हणतात की शिवाजी प्रत्येक घरी शिवाजी झाला पाहिजे, शिवाजी प्रत्येक घरी झाला पाहिजे, पण कुठे शिवाजी, कुठे तर माझ्या नाही, शेजारी. स्वतः शिवाजी व्हायला कोणी तयार नाही. असं लीडर व्हायचं आहे, राजकारण एक चांगलं लीडरशिप द्यायची असेल, तर जर त्या पूर्ण नॉर्म्समध्ये आपला कॅन्डिडेट जर बरोबर
बसत असेल तर त्याला त्या यांनी म्हणजे तसं उद्युक्त केलं पाहिजे. आणि मग याचे पॅरामीटर्स काय असू शकतात, साधे साधे पॅरामीटर्स आहेत, काही मोठं काही हे करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ एखाद्या शाळेचा एक मॉनिटर असेल, तो त्या वर्गाचं कसं नियोजन करतो, किंवा मी मुद्दाम म्हणजे देऊ शकतो की सध्या ज्या विचारधारेचे लोक या सगळ्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत, त्या संघाच्या शाखांमध्ये सुद्धा लहान लहान मुलांना सुद्धा काय काय जबाबदाऱ्या दिल्या जातात, त्यांना कसं कसं त्यांची लीडरशिप वाखाणल्या जाते, त्यांची बघितल्या जाते, आणि ते टेस्टिंग करून मग ते वेगवेगळ्या त्यांना तसं तसं काम त्यांना त्यांना दिलं जातं, तसे तसे दायित्व दिले जातात, तसे तसे जबाबदाऱ्या दिल्या जातात. तसंच वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, म्हणजे चार पाच लोकांची जबाबदारी पहिल्यांदा जशी दिली जाते, त्याच्यानंतर मग 10 लोकांची जबाबदारी, त्याच्यानंतर 25 लोकांची जबाबदारी, मग 75 लोकांची जबाबदारी, असं करून 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 जसं त्याला पूर्ण शिकवलं जातं, त्याला एक त्याची घडवणूक केली जाते एका कार्यकर्त्याची, तसा कार्यकर्ता तयार करण्यासाठी एक चांगलं ज्याला म्हणता येईल की आपल्याला खूप चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं पाहिजे, की हे कार्यकर्ते त्यांनी तयार केले पाहिजेत. हा त्यांनी अण्णांसारखं करू नये. अण्णांनी जसं आंदोलन केलं लोकपालसाठी आणि त्यानंतर सोडलं, मग केजरीवालांनी उठून उभे राहिले तर त्यांना दूर सोडून दिलं की मला राजकारणात पडायचं नाही, असं न करता ज्याला जिथे जायचं तो जाऊ शकतो, त्याला शिव्या देण्याचं काम किंवा अधिकार तुम्हाला नाही, त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे. मला या बाबतीत सांगायचं पटतं, हा आम्ही जाणार नाही, तुला जायचं असेल तर तू प्रत्यक्ष स्वतःच्या याच्यावरती जा, आम्ही दिलेले संस्कार तू विसरू नको. त्यांचे संस्कार काही असोत, म्हणजे ते तुम्हाला अपील होवत कि न होवत, पण त्यांनी एक तो कार्यकर्ता घडवला आहे, त्या तो कार्यकर्ता घडवण्यामागे खूप जणांचे हात आहेत, खूप जणांनी कष्ट घेतले आहेत, आणि तो कार्यकर्ता खूप चांगल्या पद्धतीने घडलेला आहे. त्या सगळ्या ठिकाणी आपण त्याच्यामागे कसं उभं राहायचं हे त्यांना माहिती आहे, आणि म्हणून कदाचित एवढी सगळी संघटना आज म्हटलं जातं की भारतातलं सगळ्यात मोठं पक्षीय संघटन म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जातं. खरं तर ते पहिले काँग्रेसकडे बघितलं जायचं, पण आज भाजपकडे बघितलं जातं. त्याचा कदाचित मूळ तो असू शकतो, ते तज्ज्ञांनी विचार करत बसावं, खोलात जावं, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण माझा पुन्हा तोच उद्देश म्हणायचा, त्याची पार्श्वभूमी माझी हीच की तरुणांनी हा दृष्टिकोन ठेवून राजकारणात आलं पाहिजे, आणि या चांगल्या गोष्टी राजकारणात त्यांनी रुजवल्या पाहिजेत, जेणेकरून हे आजकालचं घाणेरडं राजकारण जे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ते थोडं बाजूला जाईल. अगदी लोकांना स्पष्ट काही काही गोष्टी दिसतात आहेत की पण ते काही पुराव्याअभावी ते सिद्ध होऊ शकत नाही. उगाच जातीच्या नावावरती आत्तापर्यंतचं राजकारण काही जण करत आलेत, अगदी धडधड दिसतं की हे जातीच्या नावावरतीच राजकारण आहे. आता राज ठाकरे बोलून गेलेत पुण्याच्या त्यांच्या वर्धापन दिनाच्या सभेमध्ये की बाबासाहेब पुरंदरेंसारख्या माणसाला केवळ आणि केवळ जातीच्या नावावरतीच त्यांना मागे टाकलं गेलं, की असा माणूस बाबासाहेब पुरंदरे म्हणजे, बाबासाहेब पुरंदरे म्हणजे शिवाजी म्हटल्यानंतर हा कहे वैकुंठ ती कहे गजराज, म्हणजे जसं त्या वैकुंठातून हाती हा शब्द उच्चारायला जेव्हा भगवंत गेले, आणि हा म्हटल्यानंतर ती आपण जेव्हा म्हणतो लगेच त्याला जोडून, तर ती म्हणण्याच्या आत तिथे तो गजराज तयार होता. तसं बाबासाहेब पुरंदरेंचं एक व्यक्तिमत्व होतं की शिवाजी म्हटल्यानंतर त्या अगदी आर्ततीनी ते त्या ओढीनी त्या गोष्टीचं मला काही शिवाजीपर्यंत शिवाजीबद्दल ऐकायला मिळते आहे का, काही शिकायला मिळत आहे का, या ओढीने ते बघायचे, त्याच्याबद्दल काही त्यांची तेवढी भूक होती त्या शिक्षणाची. तर तसंच
एक राजकारण आतापर्यंत चालत आलं, तर ते कुठेतरी बाजूला ठेवून आपण चांगला एक माणूस, एक चांगली लीडरशिप आपल्या महाराष्ट्राला मिळते आहे का? आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर तेवढा सपोर्ट सुद्धा काय असतं शेवटी, वरचा लीडर किती चांगला असला. आज राज ठाकरे सुद्धा जर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आमदारांचं तेवढं समर्थन लागतं, पण तेवढे सुशिक्षित आमदार राज ठाकरेंकडे तरी आहेत का? तेवढे सुशिक्षित आमदार जरी उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये असलं तरी शिवसेनेकडे तरी आहेत का? कितीही मनात असलं तरी अजितदादांकडे ते आहेत का? फडणवीसांकडे तरी आहेत का? कोणाचकडे जरी त्यांच्या मनात असलं तरी सगळं जसं पाहिजे तसं नसतं. तसं आपण म्हणतो की बहुमत असेल, आपल्या विचारांचं बहुमत असेल तर काहीही करता येतं. तसं आपल्याला सगळ्यांना घेऊन चालवण्यासाठी, ते संघटन चालवण्यासाठी त्या विचारांचे लोक लागतात, तरच आपण काहीतरी करू शकतो. 370 कलम मोदींना 2014च्या 2014 ते 19च्या कार्यकाळामध्ये करता नाही आलं, त्यांना 19च्या टर्ममध्ये ते करता आलं, कारण त्यावेळेस भाजपचं बहुमत होतं, नाही तर आधी NDAचं बहुमत होतं. आणि म्हणून आपल्याला तसंच एक त्या लेंदी, एक अतिशय लेंदी म्हणण्यापेक्षा एक सॉलिड त्या विचारांची एक राजकीय शक्ती, ते राजकीय पाठबळ जर मागे असेल तर तसा लीडर घडू शकतो. एक चांगला लीडर की ज्याला खरंच गुजरातमध्ये जरी गुजरात हे दारूमुक्त असेल, तिथे दारूबंदी असेल, तरी पण त्या लीडरची जरी इच्छा असेल ते बंद ठेवायची, पण खालच्या कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे ना? आज मी बघतो वर्धेमध्ये, मी वर्धा जिल्ह्यामध्ये मी सध्या नोकरीला आहे, पण वर्धा जिल्हा दारूबंदी आहे, पण इथे मला तरी असं वाटतं की नागपूरपेक्षा जास्त दारू इथे विकल्या जाते. आणि मग ती की कोणत्या प्रकारची असेल, आणि ते राजकीय पक्षांमध्ये सुद्धा ती असतेच कुठे ना कुठे. म्हणून सगळ्यांनी थोडं त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे की, आणि हे काम आता त्यांचं नाही आहे, हे आपल्यासारख्या तरुण लोकांचं काम आहे, की जेणेकरून त्यांनी आपला ते करिअर म्हणून, त्या एक प्रोफेशन म्हणून राजकारणाची निवड केली पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याला काहीतरी एक चांगलं काम करता येईल आणि आपल्याकडे लोक एक चांगला, एक प्रोफेशनल पॉलिटिकल लीडर म्हणून बघतील. बस मी काही जास्त म्हणणार नाही. सबस्क्राईब करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर नका करू. मी पहिलेच सांगितलं, पैसे कमवणं हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश नाही. मी फक्त माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या माध्यमातून वापरतो आहे. धन्यवाद.